तुम्ही जर छत्रपती संभाजी महाराजांना हे बोलत असाल तर दुसरा कुणी तशी व्यक्ती होऊ शकत नाही. स्वराज्य रक्षकाची जबाबदारी संभाजी महाराजांनी पार पाडली, दुसरा कुणाला स्वराज्य रक्षक म्हणता येणार नाही असं माझं मत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणायचं की धर्मवीर म्हणायचं, हा स्वराज्य रक्षक म्हणावे हीच माझी भूमिका आहे. परंतु मगाशी मी आपल्याला सगळ्यांना सांगितलं, आदरणीय पवारसाहेबांनी म्हणाले त्यानुसार कोणी धर्मवीर म्हणत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना गो ब्राह्मण प्रतिपालक असे वर्षानुवर्ष म्हटलं जात होतं. महात्मा ज्योतिराव फुले यांनी महाराजांना कुळवाडी भूषण म्हटलं आहे. गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणजे चुकीचं नाही, पण तसं म्हणणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना एका मर्यादित कर्तृत्वात बंदिस्त करण्यासारखं आहे. धर्मवीर या छत्रपती संभाजी महाराजांच्या उपाधीचेही तसंच आहे, त्यामुळं संभाजीराजांचे कर्तृत्व मर्यादित होते. स्वराज्य रक्षक ही उपाधी अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक आहे असं मला वाटतं. मित्रांनो, मी तुमच्याकडे यायच्या आधी मी सहज ह्याच्यावर वेबसाईटवर गेलो आणि म्हणलं धर्मवीर उपाधी कुणाकुणाला मिळाली ती बघा. तुम्ही आत्ता तुमच्या मोबाईलमध्ये जावा, जवळपास 7-8 लोकांनी स्वतःला धर्मवीर उपाधी लावलेली आहे. तुम्ही त्यांचे फोटो बघा. काहींनी आता तुम्ही म्हणजे संभाजी महाराजांना काही जण धर्मवीर म्हणतात हे आपल्या सगळ्यांच्या बघण्यात आलेलं आहे, परंतु तशाच प्रकारच्या उपाधी इतरांनाही दिलेल्या आहेत. काहींचे तर चित्रपट निघालेले आहेत. आता धर्मवीर 2 भाग 2 पण चित्रपट निघणार आहेत. म्हणजे काय चाललंय मला काही कळतच नाही. मग तुम्ही जर छत्रपती संभाजी महाराजांना हे बोलत असाल तर दुसरा कुणी तशी व्यक्ती होऊ शकत नाही. जसं हिंदवी स्वराज्याची स्थापना ही शिवाजी महाराजांनी केली, दुसरी व्यक्ती शिवाजी महाराज होऊ शकत नाही. तशा पद्धतीनं स्वराज्य रक्षकाची जबाबदारी संभाजी महाराजांनी पार पाडली, दुसरा कुणाला स्वराज्य रक्षक म्हणता येणार नाही असं माझं मत आहे. अर्थात माझं मत 100% तुम्हाला पटलंच पाहिजे हा दावा माझा अजिबात नाही. त्याच्यामध्ये वेगवेगळी मतं येऊ शकतात, कारण विचार स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकाला तो भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. फक्त ती भूमिका मांडत असताना आपल्याला जे काही ठरवून दिलेलं आहे संविधानाने त्याच्या बाहेर जाऊन आपण ती भूमिका मांडता कामा नये, हेच मला ह्या निमित्तानं त्या ठिकाणी सांगायचं आहे.